खरं तर त्यांच्यावरती ते गुन्हा दाखल करायला पाहिजे त्या बांधवांनी, की जातीवाचक शब्द काढला तिथं. तुम्ही मुंबईचं हुतात्मा स्मारक धुवून काढलेलं आहे, दलित बांधवांनी मोर्चा काढला होता त्यावेळेस, मग जुन आटत नाही तर काय पार कुजून गेले तरी बी बुद्धी ठेपेला चाला ना. तरी आणखीन वळवळ चालू छे ह्या वयात शांततेचे शब्द पाहिजे त्यांच्या तोंडात दादा. शिक्षण पोरांनी खूप घेतलं, शेवटी तो झेंडाच पकडतो, सुशिक्षित बेकार झालं आणि मग त्या लायक नसलेल्याच्या हाताखाली काम करायला लागते हे लोकांना द्या. माझे केस मी इतकं केलं दोन हात फिरत एकच केस नाही टकोऱ्याला. सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतच्या गाठीभेटी घेण्यासाठी चौथ्या टप्प्यातला दौरा करण्याचं आपण निवेदन केलेलं आहे. सगळ्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेऊन मराठा समाजाला शांततेचं आवाहन करण्यासाठी आणि मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण दौऱ्याला सुरुवात करतोय. दौरा सुरू होतोय 1 डिसेंबरपासून. 1 डिसेंबरपासून जालन्याला कार्यक्रम आहे मोठा. अंबड आंतरवाली इथं आंतरवालीला मुक्काम सकाळी 2 तारखेला म्हणजे 2 डिसेंबर लाड सांगवी जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 2 डिसेंबरला कोलते पिंपळगाव जालना दुपारी 1 वाजता. पुन्हा सांगू का? 2 डिसेंबरला लाड सांगवी जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 2 डिसेंबरला कोलते पिंपळगाव जिल्हा जालना, 2 डिसेंबरला कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 3रा दिवस 3 डिसेंबर चाळीसगाव जिल्हा जळगाव खान्देश, 3 डिसेंबर धुळे जिल्हा धुळे, 3 डिसेंबर जळगाव जिल्हा जळगाव, 4था दिवस 4 डिसेंबर मुक्ताईनगर जिल्हा जालना जिल्हा जळगाव, 4 डिसेंबर मलकापूर जिल्हा बुलढाणा, 4 डिसेंबर खामगाव जिल्हा अकोला, 4 डिसेंबर शेगाव. दिवस 5वा 5 डिसेंबर चरणगाव पातूर जिल्हा अकोला, 5 डिसेंबर काटा वाशिम जिल्हा वाशिम, 5 डिसेंबर हिंगोली. दिवस 6वा 6 डिसेंबर डिग्रज जिल्हा हिंगोली, 6 डिसेंबर पुसद जिल्हा यवतमाळ, 6 डिसेंबर पोरडून महागाव यवतमाळ तोंडूळ यवतमाळ जिल्हा, 6 डिसेंबर माहूरगड. दिवस 7वा 7 डिसेंबर उमरखेड जिल्हा यवतमाळ, 7 डिसेंबर वारंगा फाटा जिल्हा हिंगोली, 7 डिसेंबर नांदेड. दिवस 8वा 8 डिसेंबर जिजाऊनगर जिल्हा नांदेड, 8 डिसेंबर मारताळा लोहा नांदेड, 8 डिसेंबर नरशी जिल्हा नांदेड, 8 डिसेंबर कंधार. 9वा दिवस 9 डिसेंबर
जामगाव जळकोट जिल्हा लातूर, 9 डिसेंबर उदगीर जिल्हा लातूर, 9 डिसेंबर निलंगा जिल्हा लातूर, दिवस दावा 10 डिसेंबर औसा जिल्हा लातूर, 10 डिसेंबर टेंभी, 10 डिसेंबर किल्लारी औसा लातूर, 10 डिसेंबर औंढा उमरगा जिल्हा धाराशिव, 10 डिसेंबर 10 डिसेंबर रात्री 5 वाजता सायंकाळी 5 वाजता उमरगा जिल्हा धाराशिव, 11वा दिवस 11 डिसेंबर लोहारा जिल्हा धाराशिव, 11 डिसेंबर मुरुड जिल्हा लातूर, 11 डिसेंबर आंबेजोगाई जिल्हा बीड, 12 डिसेंबर 12वा दिवस 12 डिसेंबर बोरी सावरगाव केज बीड जिल्हा, 12 डिसेंबर धारूर जिल्हा बीड, 12 डिसेंबर माऊली फाटा माजलगाव, 12 डिसेंबर टाकरवन मार्गे अंतरवाली। हा असा बांधवांना 12 दिवसाचा दौरा आपण हो परत अंतरवालीला 12 तारखेला आपण असा नियोजित दौरा गाठी भेटीचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतचा ठरलेला आहे। मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो। फक्त एकच विनंती, आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा यांनी एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे। एकजूट दाखवा, गोरगरिबांच्या घराच्या लेकरातलं कोणाचं तरी कल्याण व्हायचं आहे आणि ते करण्यासाठी आपली शांततेत शक्ती एकत्र करा, ही सगळ्यांना विनंती आहे। पुन्हा एकदा 1 डिसेंबरपासून जालना इथून सुरुवात होते दौऱ्याची सुरुवात आणि कोलते पिंपळगाव इथूनही तो शुभारंभ हुतात्मा स्मारकावरून केला जाणार आहे। त्या सर्व बांधवांना विनंती की आपल्या आपली एकजूट आपल्या लेकरांसाठी दाखवायची। धन्यवाद। नागपूरला तुम्ही जायचं असं ठरलं होतं असं कळलं होतं सुरुवातीला अधिवेशनाच्या काळामध्ये नागपूरला जाणार नाही रद्द नाही, 5व्या टप्प्यात घेऊ नाही तर असं बी मी वाचलं नाही तर हुकला असेल घेण्यात परत घेऊ असं काही नाही। पण तसं 5व्या टप्प्यात राहिला, आणखी कोकण राहिलेला आहे बराचसा भाग, मुंबईचा पण भाग राहिलाय बराचसा, 5वा टप्पा आम्हाला करावाच लागतो। अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही नागपूरला धडकणार असं नाही पण मी बी एक असं बोललो होतो दादा की तिथं जाऊन तरी धडकून धडकून तरी काय करायचं, आता त्यांनी वेळ 20 डिसेंबरपर्यंत दिलेला आहे तर तिथं जाऊन तरी आपण काय करायचं, तर आपल्या समाजाचा मायबापांचा आशीर्वाद घ्यायचा हे काम आपण करायचं आहे ते आपण। एक महत्वाची बातमी आली आहे, छगन भुजबळच्या गेस्ट हाऊसला थांबले पुण्यामध्ये, त्याच गेस्ट हाऊसला स्वराज्य संघटना आहे मराठा समाज घेरावाचे कार्यकर्ते तिथे गेलेत घेराव घातल्या, तर ते म्हणतात तुम्ही सगुरीनं घ्या नाही तर आम्ही तोडफोड करू वगैरे असं तिथे ते इशारा देत नाही। आपण सगळ्यांना गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हायचं यामध्ये, त्यामुळे आपण सगळ्याला सांगितलेलं आहे की त्या नेत्याला जुनाट नेत्याला जाणून बुजून तेढ निर्माण करायचा, मराठा समाजानं शांततेत राहावं आपण आवाहन केलेलं आहे। आता शांततेचं आवाहन सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे, आता मग तो ज्याचा त्याचा मुद्दा आहे। पण आता सध्या चालू आहे बातमी सुद्धा तुम्ही समोर पाहताय, त्या कार्यकर्त्यांना काय आव्हान आहे? नाही सगळ्याच मराठा समाजाला आहे, त्यांनाच नाही नुसतं की सगळ्याच मराठा समाजाला आहे, शांतता घ्या, यांना मुद्दाम जातीय तेढ निर्माण करायचा आहे। यांची भूमिकाच तशी तर जातीय तेढ निर्माण काही करून करायचा आणि ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद पेटवायचा हे स्वप्न आहे यांचं, आणि ते मराठ्यांनी पूर्ण होऊ द्यायचं नाही हा आपला मुद्दा आहे। त्यामुळे इथं मराठा समाज सगळा एकत्र आहे, सगळ्यांनी शांत राहावं अशी आपली पहिल्यापासूनची मागणी आहे, आणि शांततेने जर सबुरीने घेतलं तर आपण गोरगरीब यांचं स्वप्न पूर्ण होणार। सगळ्यातच आहे ना, नाही असं थोडंच आहे, त्यांनी मराठ्यांचं वाटलं गेलंय पुरं, त्यामुळे परंतु 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाने शांत राहायचं ठरवलंय, आपण सगळ्यांनी शांत राहावं ही सगळ्यांना पहिल्यापासून विनंती आहे माझी की तुम्ही शांत राहा, यांना नेमकं तेच करायचंय, यांना नेमकं तेच करायचंय। ओबीसी कार्यकर्ते पण तिथं आक्रमक झालेले आहे। नाही मग मी सांगितलं ना तुम्हाला की ह्या नेत्यांचं स्वप्न पूर्ण मराठ्यांनी होऊ देऊ नका, यांना तेच करायचंय हे त्याच्यासाठी जे देत, त्यामुळे आपण शांततेचं आवाहन केलेलं आहे,
आणि तो मराठा समाज सगळ्या शांत राहायचं ठरवलेलं आहे. स्वराज्य स्वराज्य पक्षाची लोक स्वतः तिथे गेलेले आहेत आणि ते तिथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. छगन भुजबळ गेस्ट हाऊस आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे तुम्ही संभाजी राजेंना सुद्धा काही सांगणार का की हे असं वातावरण बिघडेल किंवा कशा पद्धतीने हाडवतात? नाही नाही, राजेंना मी कसं सांगू. राज मी त्या गादीचा खूप सन्मान करतो आणि राजेंची संघट हा स्वराज नाही आम्ही एकच सांगितलं. आपण राजेला कधी सांगू शकत नाही, त्यांना त्या गादीचा खूप सन्मान करतो. परंतु मराठा समाजाला जाहीरपणानं सांगतो शांततेत घ्या, कारण 24 डिसेंबरला मराठ्यांचा चांगला दिवस आहे. ह्या ओबीसींच्या काही नेत्यांना जाणून बुजून वातावरण दूषित करायचं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे मराठा समाजानं शांत राहा. आता मराठा समाज शांत आहे हे मला पक्क माहीत. मराठा समाज शांत आहे पण स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेला काय सांगणार तुमचं? कारण काल तिने ताफा अडवला होता भुजबळांचा नांदेडला, आजही ते विश्रामगृहावरती गेले. नाही आता त्यांना संघटना म्हणून ते उतरत आहे, ते संघटना म्हणून आक्रमक होत आहे. नाही, म्हणूनच मी म्हणलं की मराठा समाजाला आम्ही आव्हान केलेलं आहे की शांततेत राहा, गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार आहे याच्यात, आणि गोरगरिबांचं कल्याणच होऊ द्यायचं नाही. हाच विडा ओबीसींच्या काही नेत्यांनी उचललेला आहे. त्यांचं स्वप्न मराठा समाजाने पूर्ण करू नये ही माझी विनंती. एकमेकांसमोर भिडले म्हणजे एकीकडे ते स्वराज्य संघटनेचे आहेत, दुसरीकडे ओबीसीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडलेले. मराठा समाजाने शांत राहावं हे आपलं एक मुलगा म्हणून त्यांना लावू आणि गोरगरिबांच्या मराठ्यांचं इथं कल्याण होणार आहे. नेमकं ओबीसींच्या नेत्याला तेच करायचंय, त्यांना मराठ्यांचं चांगलं होऊ द्यायचं नाही. मराठा समाज शांत आहे आणि शांतच राहणार. पाटील, मराठा समाज शांतच आहे. एक संघटना आक्रमक झाली, ज्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य संघटना. नाही तर त्यांना राजांना आदेश करणारे किंवा आपण सांगणारे कोण? त्याच्याबद्दल मत तरी व्यक्त करा. ही संघटना ते त्यांचं आता त्यांच्याविषयी काय आंदोलनातून ही संघटना पॉलिटिकल स्कोरिंग काढायला लागली का? नाही, ज्याचा त्याचा उद्देश काय आहे आता ते उद्देश तुम्ही नाही सांगू शकत. फक्त मी एवढंच सांगू शकतो की राजे आमच्या पाठीशी आहेत खंबीरपणानं आणि मराठा समाजाला शांततेचं आवाहन आम्ही केलेलं आहे. मराठा समाज शांत राहील आणि राहणार, कारण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार याच्यामध्ये ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. सगळ्यांनी शांततेत राहू, त्यांनाही आवाहन आहे त्या कार्यकर्त्यांना, राजांना नाही, कार्यकर्त्यांना की शांत राहा, सबुरीना घ्या, कारण आपल्या लेकरांचं कल्याण होणार. संभाजीराजेंची संघटना आक्रमक होते, तुम्ही त्यांना सॉफ्ट कॉर्नर देता. नाही नाही, आपण शांत राहा म्हणणार, आपण शांत राहा एवढं समाजाला सांगू शकतो, कारण समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे. आणि थोड्याशा यांचं स्वप्न ओबीसींच्या नेत्याचं पूर्ण करण्यासाठी त्यांना तेच पाहिजे, वातावरण दूषित झालं पाहिजे, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. ही माझी विनंती आहे सगळ्यांना, शांत राहा, मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होणार आहे, शांत राहा, त्यांचं स्वप्न पूर्ण करू नका. त्या संघटनेकडून भुजबळांची गाडी फोडण्याचा इशारा दिलेला आहे. नाही नाही, आता मी ते बघितलंच नाही काय काय. चला, तुम्ही आदर करता, हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते जसं तुम्ही म्हणता छगन भुजबळ वातावरण बिघडत आहे, मग आता स्वराज्य संघटनेचे लोक आहेत गेस्ट हाऊसला घेराव घालून बसलेले आहेत, कार्यकर्ते आमने सामने आहेत. तुम्ही संघटना म्हणून बोलायला पाहिजे की राजेंचा सन्मान करतात ते आम्ही समजू शकतो, गांधीचा सन्मान करतात, पण ते सुद्धा मराठा कार्यकर्त्यांचे मराठाच आहेत. छगन भुजबळांना जर काही झालं तर तुम्ही जसं म्हणता शांत तर पुढे राहील. मराठा समाजाचे आहेत म्हणूनच आवाहन केलं की मराठा समाजाने शांत राहावं. आता मराठा समाज शांत राहील, आता संघटनेबद्दल समाजाने ठरवलेलं आहे. त्यामुळं मी समाज म्हणूनच बोलतो, ते समाजाचे जरी आहेत, तर आम्ही आव्हान केलंय समाजाला शांत राहा, त्यांचं स्वप्न पूर्ण नाही करायचं आपल्याला. कोणत्या नाही तर मग आता त्यांच्या तर मुळ व्हायला लागले ना, हे वातावरण दूषितच त्यांच्यामुळे व्हायला लागले. त्यांची भाषा तर इतके डेंजर आहे की त्यांनी ते एक भीमा कोरेगावचाच विषय काढला. भीमा कोरेगावात असं आम्हाला कमी समजता, भीमा कोरेगावला असं झालं, भीमा कोरेगावला तसं झालं, आणि त्यांनी एखादा जातीवाचक शब्द काढलाय तिथं. जातीवाचक खरं तर त्यांच्यावरती ते गुन्हा दाखल करायला पाहिजे त्या बांधवांनी, की जातीवाचक शब्द काढला तिथं यांनी असं केलं म्हणून, आणि आम्ही असं करतो बहुजनांची भीमा कोरेगावला असं केलं. अहो, तुम्ही आता ते सांगायला लागलात, तुम्ही मुंबईचं हुतात्मा स्मारक धुवून काढलेलं आहे, दलित बांधवांनी मोर्चा काढला होता त्यावेळेस, इथं तर जाती शब्द काढता तुम्ही. आता तुम्हाला त्या गरज लागली म्हणून तुम्हाला दलित बांधव पाहिजे, पण दलित बांधव आणि मराठा बांधव कधीही समोरासमोर येत नाहीत आणि येणार सुद्धा नाही. तुमच्या सहानुभूतीसाठी कालचे शब्द सगळ्याला माहिती आहेत तुमचे कसे आहेत,
इकडं भीमा कोरेगावच्या बद्दल तुम्ही जातीवाचक एक शब्द काढायचा एक, आणि तुमचा मागच्या हिस्ट्री जर जायचं ठरलं तर तुम्ही दलित बांधवांनी मोर्चा काढला होता हुतात्मा स्मारक मारक तुम्ही मुंबईचं जे महाराष्ट्र निर्मितीचा मोर्चा ते हुतात्मा स्मारक आहे महाराष्ट्र निर्मितीसाठी ते धुवून काढलं तुम्ही गोमूत्रानं, काय लोकांना शान पैसे घेतात मात्र झालं मी कुडम हे पांढरे केस झाले कसं सांगता, हे तुमच्याचमुळे व्हायला लागले। सरकारने या ह्या जुनाट नेत्याला रोखलं पाहिजे कारण हे याच्यामुळेच असले प्रकार व्हायला लागले, जाती तीळ निर्माण व्हायला लागला, याला ताबडतोब रोखलं पाहिजे। आम्ही शांततेचं आवाहन करतो आणि बऱ्याल्यासारखं कुंकडं बोलतंय, याला सरकारचं लोकांचं रोखायची जबाबदारी नाही का? हा ओबीसी सरळ हे ओबीसी बांधवांना आम्ही सरळ सोबत असताना ओबीसी बांधवांना आम्ही एकत्र आहेत तर तो छगन भुजबळ त्याच्या काही कार्यकर्त्याला सांगायला लावतो की याच्या पाय तोडा याचा असं करा, ओबीसी बांधवांच्या विरोधात बोललं तर पाय तोडू। ओबीसी बांधवांच्या विरोधात मी बोलतच नाही आणि बोललो पण नाही, दाखवून द्या एकदा तरी। मी हे जुनाट नेत्याच्या विरोधात बोलतोय की हे यांचा विचार चांगला नाही, हे गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाला विरोध करतात म्हणून यांना बोलतो, तर ही अशी भाषा शिकवायला लागले। सरकार झोपलंय का? यांच्या गळशेतीखाली आलंय का सरकार? दडपणाखाली 70 वर्ष तुम्ही यांच्या दडपणाखाली होते, तो असा बोलतोय कुणीकडे पण। मी बी 1 तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही जर यांना रोखलं तर आम्ही सुद्धा समाचार घेणार आहे त्याला, आम्ही हिशेब पूर्ण करू। जुनाट शब्दांना तुम्ही मार्केटला त्यांच्यासाठी आज काय जुनाट म्हणण्याच्या पाठीमध्ये काय येतोय? जुनाटच नाही तर काय पार कुजून गेले तरी बी बुद्धी ठेपेला चाला ना, हा तरी आणखीन वळवळ चालू छे। ह्या वयात शांततेचे शब्द पाहिजेत त्यांच्या तोंडात दादा, शांततेचे शब्द पाहिजेत ह्या वयात त्यांच्या तोंडात। ते तर असे दंगली भडकत ना असंच बोलायला लागले, पाय तोडायला ते कार्यकर्त्याला बोलायला होतं, याला तू असं बोल, तू असं बोल, मी असं बोलतो, जातीवाचक बोलतो, तो जातीवाचक बोलतो। आता सगळे महापुरुष आठवले की हे महापुरुष आहे, स्वराज्यांसाठी लढले, हे कार्यकर्ते लढले, कोणी नाकारलं? कोणी नाकारलं? लढले नाहीत म्हणून कोणीच नाही ना, मग काय सांगायची गरज होती? तुमच्या नियतीबद्दल कशाला बोलायला होता? तुम्ही 24 तारखेपर्यंत थांबा, तुमचा सगळा बाहेर काढणार आहे। पाटील तुम्हाला काल असं म्हणाले की नवीन नेता, तुम्ही सुद्धा जातीवर बोललात म्हणून त्यांनी काल जातीवर बोलले, ते तुमच्या आरोप करून त्यांनी जातीचे उदाहरण, तुम्ही असं म्हटलंय की लायकी नसताना मराठ्यांना काही लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं, हा त्यांचा काय गैरसमज झाला? कारण त्याच्यानंतर तुम्ही बोललात, सुषमा आमदारांनी सुद्धा बोलले, तुम्हाला नेमकं मनाचं काय होतं, त्यांचा गैरसमज झाला असं तुम्ही दावा केला, आणि त्यानंतर त्यांनी जे बोलले तुम्हाला नेमकं ते काय बोलायचं होतं, ते लायकी नसलेले लोक नाही काय होतं दादा, शिक्षण पोरांनी खूप घेतलंय, शेवटी तो झेंडाच पकडतो, सुशिक्षित बेकार झालं आणि मग त्या लायकी नसलेल्याच्या हाताखाली काम करायला लागतं हे लोकांच्या, हे म्हणत होतं, पण त्यांनी ते जातीकडे घेतलं। तुम्ही हे बघा, काही राजकीय नेते जे आहेत ना, काय करायला लागतं आम्हाला, सुशिक्षित बेकार झालं, झेंडा शब्दाचा अर्थ काय? कोणाचं तरी झेंडा उचलायचे काम आम्हाला करायचे, कुठं आमचे विचारूच नका मग त्या सुशिक्षित बेकार काय काय करतोय। काही लोकांकडं हे प्रकार घडतात, मग काय होतंय हे बघा, नुसतं शब्दात अडकून उपयोग नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे। आमची खूप फजिती काम करताना ही आमची खूप फजिती आहे, छोटे छोटे करताना तुमचं वाक्य ज्या आक्षेपाने ठरायला लोकांच्या हाताखाली काम करावं लागते, म्हणजे एखादा एसपी आहे ओबीसीचा, त्याच्या हाताखाली एखादा मराठा पीएसआय आहे मराठा समाजाचा, असं वाटतं, असं म्हणायचं होतं का? नाही मग तेच अर्थ घेतला ना त्यांनी, आणि तेच सांगतो त्यांना की आमची परिस्थिती अशी झाली की आम्हाला सुशिक्षित बेकार झाल्यामुळं आम्ही हुशार असूनही आम्हाला त्या पद्धतीचं काम करता येत नाही, म्हणून आम्हाला झेंडे उचलायला लागतात। जे पहिली दुसरी शिकलेले आहेत, काय काय ते इतके शिकलेले आहेत ते, की त्यांचा मेळ सुद्धा नाहीये। मग आशांच्या हाताकडं तुमच्या लक्षात येत नाही का की हाता आशांकडे सुद्धा करायला लागतं? मग परिस्थिती यांनी एका सहज स्वतःच्या अंगावर ओढून घेतली। आमचं मत हेच होतं आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द आम्ही त्याविषयी मान्य केला की चला तुमचा सल्ला 100% मान्य आहे, कारण आंबेडकर साहेब हे स्पष्ट आणि कधी पण खरं बोलते आणि त्यांचे विचार आम्हाला पटते, आम्ही त्यांचा विचार मान्य केला। फक्त एकच की त्यांचं मत होतं तुम्ही सल्लागार साहेब कोण? सल्लागार नाही आहे मग कोणीच, आणि त्यांच्या शब्दाचा आम्ही आदर केला। फक्त हे असं ओढलं नाही पाहिजे, त्यांनी तर डायरेक्ट तिकडेच लावून धरलं त्या जुनाट नेत्यांनी की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं। ते तुमचं जे स्टेटमेंट होतं लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागतं, ते स्टेटमेंट चुकले असं थोडंसं वाटतंय का? नाही नाही पण काय 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 चूक बोललो तुम्ही? बार बार त्याच्यावर यायला लागले, काय चूक बोललो? आमचे लोक सुशिक्षित बेकार झालेत, हा आणि त्यांचे हाल व्हायला लागले काय? हे मान्य आहे ना सगळ्यांनाच, पण
सगळ्यांनाच मान्य आहे ना, फक्त ते त्याला जातीय रंग देऊ नका, मान्य आहे का नाही? आहे मान्य, जातीय रंग आहे ना? कसला जातीय रंग आहे तुम्हाला त्याला वाटतोय का? जातीय रंग आहे भुजबळ त्याच्यावरच बोलले का? त्याला काय काम आहे? त्याला दुसरं काय काम राहिले? वाक्य आहे तर मग आम्ही सांगितलं ना की त्याचा अर्थ समाजाकडे नाहीये, समाजाचा जातीवाद एकदा करत नाही. तुम्ही हिंदू नाही जरा माझ्या गोदा पडतात, एक बी माणूस उठून दाखवा जातीचा की मी जातीवाद कधी करतो म्हणून, एक बी उठून दाखवा. एक सगळ्या जाती धर्मासाठी मी सहकार्य करतो सगळ्या, आणि तेही माझ्या पाठीशी ठाम आहेत कधी पण माझ्या गोदा पडतात. मी जातीवाद कधीच करत नाही, मग त्याला रंग नका देऊ. तुमची जी भाषण होती ना, त्या भाषणांमधला कुठलाही शब्द इतका आक्षेपार्य किंवा अडचणीचा ठरला नव्हता, कुठलं वाक्य ठरलं नव्हतं, मग हे वाक्य तेवढं ठरतंय आक्षेपार्य. अहो ठरतात त्यांना उचलून धरल्यावर, बार बार त्यालाच रंग द्यायचा सगळ्यांनी ठरवल्यावर, सगळ्यांनीच ते कोणचं होणार मग त्याच्याला धरलं का तुम्ही? त्यांनी तर महार असा शब्द वापरला, धरण उचलून काल वापरेल ना, उदाहरण देत आणि व्हायना कशामुळे जातीवाचक बोलतात तुम्ही आमच्या दलित बांधवाला? कमून उचलून धरेना तुम्ही सुद्धा. त्यांनी उदाहरण देताना घेतला की नाही काल भीमा कोरेगाव तिथं शब्द कशामुळे घेतला? धरकी उचलून ऐतिहासिक संदर्भ म्हणजे ऐतिहासिक पाचशे वर्ष आमचा बार धोपांनी गेले सगळीकडून. काय तुम्हाला एका लेकरांबद्दल तेवढा शब्द वापरला म्हणून काय आलं की हे झालंय का? त्याला जाती रंग कस काय दिला? तो जातीचा त्याचा कुठेच संदर्भ येत नाही, मग कुठेच येत नाही. मी बोलल्याच्या जातीचा कुठेच संदर्भ येत नाही, लायकी शब्दात जाती येत नाही. तुम्ही डायरेक्ट जातीचं नाव घेतलंय, दलित बांधवांचा अवमान करायला लागला तुम्ही. आणि तुम्ही आज जाऊन दलित बांधवांची तुम्हाला आता गरज लागली म्हणून दलित बांधवांचं तुम्ही तसं सांगायला लागला. भीमा अति हुतात्मा स्मारक तुम्ही गोमूत्राने ढोंग काढा, विसरलात काय तुम्ही? पण मग असं नसतो, आम्ही एखादा शब्द बोललो तर तुम्ही त्याला जातीय रंग द्यायला लागला. काय दलित बांधवांचे आमचे दुश्मन आहे का? सामान्य ओबीसी बांधवांचे आमचे दुश्मन आहे का? अहो त्यांना सुद्धा पंचताप येत असेल त्यांच्या हाताखाली काम करायचं, कारण त्यांना निवडून त्यांनी याच्यासाठी दिले, याच्यासाठी निवडून दिलं की पुढे चालून आपल्या बी गोरगरिबांचे लेकरांचे हे कामं करते म्हणून. आज त्यांचे 29 जाती बाहेर पडल्यात ओबीसी बांधवांचे, की यांच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळत नाही. रात्रीचीच बातमी आणि तुमच्याच चॅनलवरती की आम्हाला बाहेर पडायची वेळ आली, आम्हाला आरक्षण मिळत नाही, आमचा वेगळा प्रवर्ग करा ओबीसीतूनच, हे अन्याय नाही का त्यांच्यावर सुद्धा? गावबंदीबद्दल ते बोललेले, त्यांनी कायद्याच्या भाषेत असं सांगितलं की गावबंदी ही बेकायदेशीर आहे, 1 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतर त्यांनी काही नेत्यांची नावं घेतली की या लोकांना त्रास झाला, त्यामुळे ते लोक नेते पण भितरलेले, ज्यांची नावं घेतली त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाबद्दल आमची काही तक्रार नाही. माझ्या एकट्या सोबत असं झालं नाही, अनेक लोकांसोबत झालंय. भुजबळ त्यांची नावं घेऊन काय हे करताय की खरंच तक्रारी सुरू होण्यास शक्यता होऊ शकते, कारण गावबंदी ही कायदेशीर बेकायदेशीर. कायदा जरी एवढा कळतोय पांढरे झालात आपण, तर जरा हे बी कागद आणावा. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी सापडल्या, मराठा समाजाला सुद्धा ओबीसीत येता येते, हे बी कागद आणावी एकीकडून. नुसते विदूषकपणा सांगत आयुष्यभर, आयुष्यभर विदूषकपणा. पहिल्यापासून तेच केलं, आता तेच केलं, इथून तिथून ज्यांनी मोठं केलं त्यांना छाटीत छाटीत पुढे आले स्वतःच्या स्वार्थासाठी. आता ते कागद आणावं, जसं त्याला शिक्षा होती गावता बोर्ड लावल्यावर, तसं इकडचा पण एक आणावं. मराठ्यांच्या नोंदी शासकीय नोंदी सापडल्यामुळे यांना ओबीसीत येता येतं, ते नाही का जमत? त्याला वाचत नाही, तिथे पाठ डोळे गेले तुमचे. त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत एक उदाहरण दिलं की आरबाचा आणि उंटाचा, उंटाला फक्त तोंड घालायला जागा दिली, नंतर उंट मध्ये बसला आणि मूळ आरबालाच बाहेर पडावं लागलं, हे आरक्षणाशी संबंधित उदाहरण. त्यांना कळ ना 24 तारखेपर्यंत थांब म्हणा, उंट हे का ओ आग हे काय, 24 तारखेपर्यंत थांबा म्हणा. तंबू मध्ये ते नंतरच सांगतो, तंबू सगळं सगळं सांगतो, यांच्या लय हिस्ट्री आणल्यात मी. आता विषय असा आहे की या इकडून आणि तिकडून असा संघर्ष महाराष्ट्रात सातत्यानं सुरू झाला गेल्या आठवडाभर मंगळवारपासून, त्यामुळं कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. एक सेकंड थिंग की काही नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की उद्योग येण्यासाठी मोठी अडचण होती आहे, असाच जर महाराष्ट्रामध्ये जर वातावरण राहिलं तर महाराष्ट्राच्या विकासाला, उद्योगाच्या विकासाला नुसतं मराठ्याला आरक्षण माहित म्हणून उद्योग येणार का? आता आणि इथून माझं आरक्षणच काहीच नव्हतं, कमी आणले मग तेव्हा तर आणायचे लय मोठे. मला डोकं लावतात पण हे राजकारणी लोक, हे सत्ताधारी कलाकार असतात. प्रश्न असा आहे सर, मी समजून सांगतो की
तुम्ही बोलल्यानंतर भुजबळ बोलतात, भुजबळानंतर तुम्ही बोलताय. आणि आता रिएक्शन पुण्यामध्ये बघितलं की आक्रमकता अधिक वाढलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव बाहेर उद्योग जगतामध्ये बहुत सेन्सिटिव्ह झालं आहे की इथं अडचण होऊ शकते, कायदा सुविधेचा प्रश्न होऊ शकतो, त्यामुळे उद्योगावर त्याचा परिणाम होईल, पुढच्या काळात येणारे उद्योग येणार नाहीत असा. हा मग तेच मी मला सुद्धा म्हणायचं, आम्ही आरक्षण शांततेत मागितलं की यांचे उद्योग येत नाहीत किंवा चलत पण नाहीत, आम्ही कायदेशीर मार्गात बसले आहोत, मग द्या ना आरक्षण, त्याला शांत करा ना, तो खातोय त्याला जरा शांत करा, लय लागत नाही हवायत खायला, पण तरी संभळून ठेवलंय त्यांनी, जरा विचार करावा, शांतता राज्यातच आहे, शांतता सुधारणारे मराठा समाज आम्ही पहिल्यांदा पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, शांत राहा, यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका आणि स्वस्वार्थासाठी कुणीही एकमेकांना वातावरण दूषित होऊन असं करू नका. ओबीसी बांधवांना विनंती आहे, आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गानं, लोकशाही मार्गानं, संविधानाच्या मार्गानं आम्ही आरक्षणात जाणार आहेत. तुम्ही ओबीसी बांधवांना हे समजून घ्या, यांचं ऐकून वैनाकरण राज्यात अशांतता पसरू नका आणि मराठ्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्या नोंदी सापडल्यात, आपण ओबीसी आरक्षणात जाणार, फक्त वातावरण दूषित होऊ देऊ नका, एकदम शांत राहा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. स्वस्वार्थासाठी समाज अडचणीत येईल असं कोणीही कृत्य करू नका, ही लेकरू म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती. 24 डिसेंबर पर्यंत शांत राहा. मराठा दोन शब्द मिळाले, एक जुनाट नेते आणि एक नवीन नेते. ते तुम्हाला नवीन नेते म्हणाले म्हणून तुम्ही त्याला जुनाट नेते नामकरण केले का? तुम्ही जुनाट नेते म्हणले म्हणून त्यांनी नामकरण केले काय? आता नाव नाही घेत ठरलं म्हणल्यावर तसंच करायला लागेल ना, त्यांनी आपलं नाव घेतलं का? आपण घेतलं म्हणून सांगले. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले सुटते ना लोक, हा ते सांगायचं नाही, इतके आणि तितके 4-5 गेले, तुम्ही असं वागायला लागलात म्हणून जातीवाचक जाती दंगली होत्या म्हणून तुमच्याकडून 4-5 जण गेले, तुमच्याकडे कोणी राहिना, जरा डोक्यात उजाड पाडून घ्या साहेब, जुनाट नेते आहात आपण, जरा अनुभवी आपल्याकडं, तुम्ही जरा शहाणपणाची भूमिका घ्या, तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला सुद्धा ओबीसीचे नेते आता नको म्हणायला लागले, हे म्हणते ढेकूंकडे बरळायला लागले, नसल्याला गुतून टाकेन आपल्याला, वा जरा हुशार, काय अनुभव कसा जुनाट झाले म्हणता माहिती केस पिकले, काय पिकले केस नवीन नेते म्हणले म्हणून तुम्हाला रागाला करेल, हा काय असं म्हणले आणि त्यांना का रागाला जुनाट म्हणलेलं, कुजलेलं म्हणलेलं, हा कुजलेले म्हणजे वाटणारच ना वाईट, आणि मग त्या काय त्यात काय जुनच जण भाऊ, जुनच जण त्यांना म्हणायला गेले ते म्हणे माझे केस मी इतकं केलं दोन हात फिरत एक केस नाही टकोऱ्याला, आणि माझे याच्यावरून असं म्हटलं काल सांगितलं की त्यांचे पांढरे केस का झाले तर एवढे आंदोलन केले आहेत म्हणून पांढरे केस आहेत असं ते म्हणाले. दादासाहेब त्याचा काही उपयोग झाला का पांढऱ्या केसात? जाती जाती दंगले निर्माण करायला लागलात ह्या वयात, जाती जाती तेढ निर्माण करायला लागलात ह्या वयात, आणि सरकार बी त्यांच्या दबावात यायला लागले, काय दबावात यायचा संबंध यांच्या, कशामुळे तुम्ही त्यांचाच ऐकताय, हमेशा तुम्ही त्या ओबीसीच्या नेत्याचाच ऐकताय, काय संबंध आहे सरकारनं ओबीसीच्या नेत्याचं ऐकून गोरगरिबांच्या मराठ्यावर अन्याय करू नका, माझे हात जोडून तुम्हाला विनंती, काय कशामुळे त्याचा कशाचा दाबाव खूप दिवस खाल्लाय, आता ह्या वयात ते दंगली भडकण्याचं काम करायला भाषा करायला तंगडे तोडान हात तोडान ये बरं तंगडे तोडायला कलम करून काय कलम ये तर ये काय मग आल्यावर आता खातो मार मी जातीसाठी तंगडे तोडून घ्यायला तयार ये पाटील याच्यामध्ये तुम्ही दोघही आता तुम्ही एक मराठा समाजाचे मोठे नवीन नेते ते सुद्धा जुनाट नेते याच्यामध्ये काही राजकारणांची गोचिव लागली तुमच्या दोघांच्या याच्यामध्ये ते आता राजकारण सोडायचं की काय अशा पद्धतीने विचारत आहे या राजकीय नेत्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या काळामध्ये की ज्यांना हाकून दिलं जातंय किंवा घाबरलेले आहेत लोकशाही जर राजकारण घाबरत असेल तर लोकशाही व्यवस्थित चालणार नाही त्यांचं त्यांनी काय करायचं करावं पण आम्हाला आरक्षण द्यावं सोडा आणि त्याला चिटकून बसा तशी फी पाळलो आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं पण हे खरे आम्ही शांततेत करतोय वातावरण ते दूषित करायले आंबडची सभा बघा आणि आता हिंगोलीची बघा आंबड पासूनचा टप्पा त्यांचा 7-8 दिवसाचा आसन मधला तेवढ्या काळात 4 लोक त्यांच्यापासून ताकदवर लांब गेले ताकदवर ज्यांची या राज्यात ताकद हे लांब गेलेत त्यांचं असं म्हणणं दिसतंय याच्या मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे आपलं स्वतः स्वतःचं करिअर प्रतिष्ठा संपून घेणं नको म्हणते तिकडे जायचं हे तरी जर खरंच अनुभवाने किस्से पिकले असले खरंच तरी त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे दोन आठ नेत्यानं
की आपण चुकीच्या रस्त्याने चाललो, चुकीच्या मार्गाने चाललो, काहीही या राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे। आणि अजून आला थांबा करा राज्य सरकारनं, तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो यार थांबा, हे तुम्हाला सगळ्याला डॅमेज करील, कायदा सुव्यवस्था बिघडील, याला थांबवा। हे जातीशिवाय बोलायलाच नाही, आता सांगू राहिलाय आम्ही असं केलेलं आणि जातीचे सरळ नाव घ्यालं हे केलंय ते। आम्ही स्वराज्याच्या वेळेस केलेल्या सहकार्य कोणाचंच नाकारलेलं, त्यांच्या चरणी नतमस्तक आहेत आम्ही, त्यावेळेस लढले त्यांच्या चरण्या, हे जरी हे असले तरी नाही हे कार्यक्रम उलटा सुलटा करायला। त्यांनी काल एक आवाहन केलं सगळ्यांना, म्हणजे दलित मुस्लिम असं शब्द वापरले, सगळ्यांना आता एकत्र येणं गरजेचं आहे, आणि या जो रक्षणाच्या संदर्भातला हल्ला होतोय तो दूर केला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं। सुपडा साफ करू म्हटलं, दलित मराठा आणि मुस्लिम एकत्र यांचा सुपडा साफ करू यामध्ये सगळ्यांना आवाहन केले जाते। नाही ते स्वप्न त्या जुनाट नेत्याने बघू सुद्धा नाही सोपडा सापाचं, ते वेळ प्रसंगी होईल सोपडा सापाचं काय व्हायचं ती। परंतु आम्ही ना एसटी एसटीचं आरक्षण मागतोय दलित बांधवांसाठी येण्यासाठी, आम्ही त्यांच्या ना विरोधात येत ना ती येत आमच्या, ते काही प्रश्न नाहीये। प्रकाश आंबेडकर साहेब अस आणि आठवले साहेब पण आणि सगळा दलित बांधव हा मराठा समाजाला पाठीमध्ये सोबत आहे, पहिला क्रमांक त्यो आम्ही एनटी विजेंटीचं मागतच नाहीत, म्हणजे धनगर बांधवांच्या पंजारी बांधवांच्या आम्ही विरोधात नाहीयेत। आमचं आरक्षण ओबीसी मध्ये ते आम्ही मागतोय। आता ह्या ज्या तीन मोठाले समुदाय आहेत हे याला फक्त याच्या स्वार्थासाठी पाहिजे, याच्या अगोदरचे याचे कारणाने बघा जुनाट नेत्याचे, या सगळ्या ज्या समुदायाला यांनी आवाहन केले त्यांच्या विरोधात चांगला विचार करून बघा। हे आता याच्यावर वेळ आली म्हणून हे आता बोंबलायले, माया मला साथ द्या मला साथ द्या, कसं साथ देते मागचं तो केलेली कारण आम्ही विचारलेत का नाही विचारले। आमचा फक्त प्रश्न ओबीसी आरक्षणातला ना, एनटी विजेंटीला आरक्षणाला म्हणजे धनगर बांधवांना ना वंजारी बांधवांना आमचा विरोध आहे, म्हणजे आरक्षणातला किंवा त्यांचं मागत नाहीत आम्ही दोघांचं पण। तिसरं एससी एसटीचं म्हणजे दलित बांधव मातंग बांधवांचं यांचंही बाकीच्यांचं आणि चर्मकार बांधवांचं ज्यांचं ज्यांचं त्याच्यामध्ये आरक्षण आहे ना आम्ही त्यांचं मागतो, म्हणून आम्ही त्यांच्या ती आमच्या विरोधात येणार आहेत। त्यांच्या आरक्षणाला आरक्षण आम्ही मागतच नाही, त्यामुळे त्यांचा आणि आमचा विरोध असण्याचं कारण नाही। आणि आता आमच्यावरच बोलायचं ठराल, आम्ही जातीवाद करत नाहीयेत, म्हणजे आरक्षण मागून आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही। जातीवाद कशाला म्हणायचं, जाती जाती तीळ निर्माण करून रक्तपात केला त्याला जातीय दंगली घडून आणल्या त्याला जातीवाद म्हणायचं। एखाद्या जातीला आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही, ती केंद्रातील राज्याची सुविधा आहे, ती मागणं उद्या कोणीही मागू शकतो, तो जातीवाद करतो त्याचा अर्थ असा होत नाही। धनगर बांधवांनी जरी आरक्षण मागितलं तरी त्यांना जातीवाद करतात असं म्हणत नाही, त्यांच्या समाजासाठी लागतंय म्हणून मागते, मराठा समाज त्यांच्या जातीसाठी मागतोय म्हणून लागते, याला जातीवाद म्हणत नाही। याला आता लय मोठं काही सवय लागलेली, आमचं आरक्षण आम्हाला मिळतंय म्हणून आता हे बळच गोड बोलून जवळ आणायचं, पण आता सगळा समाज विसर झालाय, कोणीही सोबत येत नाही। आंदोलनामुळे आता ओबीसी पक्षाची मागणी होते, ओबीसी स्वतंत्र पक्ष तयार करा, तसं तुमचा काय राजकीय विचार आहे? तिकडे ओबीसी पक्ष तयार होता असं, तुमच्या इकडे काही तयार होईल राजकीय? नाही त्यांना काय करायचं त्यांचं स्वातंत्र्य, त्याबद्दल आपण नाही बोलणार, पक्ष काढा काही काढा आम्ही त्याला काय नाही, पण आमचं आरक्षण आम्ही घेणार आणि ते कसं मिळत नाही ते आम्ही होऊ। काही लोकांचं असं म्हणणं आहे की संभाजीराजेंचा जो स्वराज्य पक्ष आहे तर हे आंदोलनाच्या दरम्यान स्वराज्य पक्षाशी संभाजीराजेंशी तुमची जुळलेली आहे, आंदोलन संपल्यानंतर निवडणुकीच्या वेळेला तुमचा स्वराज्य पक्षाला उपयोग होणार आहे किंवा तुम्ही त्यांना मदत करू शकता अशी काही जणांना शंका आहे? नाही नाही, राजकारण आपला दौरा हे मार्गच नाहीये, दादा आपण कधी पण खरं बोलतो, राजे म्हणजे राजगादीचा सन्मान करता आशीर्वाद घेणं गरजेचं आहे, ते येत आहेत आणि मी मानतो सुद्धा दोन्ही गाद्यांना, उदयन महाराज असतील, शिवेंद्र राजे साहेब असतील, शाहूजी महाराज असतील, संभाजीराजे महाराज असतील, आपण मानतो त्यांना, ते मला तरी कसं म्हणतील लेकराला? नाही नाही, राजकारण माझा पिंडच नाही। त्यांचा आदेश जर आला गादीचा मान ठेवता आणि चला मनोज जनांग पाटील आमच्या प्रचार करा, तो माझा पिंडच नाही ना, राजकारणात आपल्याला काही येतच नाही, तो पिंडच नाही आपला, तो मार्ग पण नाही आपला, फक्त आपलं समाजाला आव्हान आहे, समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे, फक्त शांत राहा। म्हणजे निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाला मदत नाही, अगदी स्वराज्य पक्षाला सुद्धा नाही? नाही नाही, अहो आमचा मार्गच नाही, ते तुम्ही गोळून गोळून मग परिषदेने लावली बाबा।
ते मारत नाही आपला. तुम्ही सातत्याने शांत राहा अशा पद्धतीचं आवाहन करता पण तुमच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. आजही भुजबळांना काळे झेंडे दाखवले, आजही ते गेस्ट हाऊसवर गेले तिथपर्यंत लोक घुसण्याची हिंमत करत आहेत. मग हे कसं आवाहनाला प्रतिसाद मिळत नाही की लोक जास्त खेळत काय म्हणतात हे बघा. तो माणूस बोलणार आहे आता, त्याला माहित आहे मराठा समाज आरक्षणात गेला, गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण झालं. मराठा समाजानं किमान इथून पुढे तरी शांततेत राहावं आणि मराठा समाज हा सध्या मालक आहे. मराठा समाजाच्या हकेला सगळ्यांनी साथ द्यावी, सगळ्यांनी मराठा समाजाला यावेळी साथ द्यावी ही माझी शेवटची विनंती आहे की मी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना महाराष्ट्रात त्यांना मराठा समाजाच्या एवढ्या वेळेस कोणी शब्दाच्या पुढे जाऊ नका. शांततेत घ्या. या दुनाट नेत्याला वाद निर्माण करायचा आहे, याला जातीय तेढ निर्माण करायचा आणि लेकरांच्या तोंडाला घास आलेला आहे त्यो घालवायचा नाही. ही बघा, तुम्हाला पुन्हा एकदा शेवटची हात जोडून माझी विनंती, त्याला मराठ्यांच्या लेकराला तोंडाला आलेला घास घालवायचा. मराठा समाजाच्या शब्दाला खाली पडू देऊ नका. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं मराठा म्हणून लढा आणि मराठा म्हणून शांत राहा ही माझी हात जोडून विनंती. लेकराचं कल्याण 100% होत आहे. फक्त कोणी त्या नेत्याचं स्वप्न, ह्या जुनाट नेत्याचं स्वप्न पूर्ण करू नका. नसता पुन्हा मराठा समाज आणखीन काही पिढ्या मागे जाईल ही सगळ्यांना हात जोडून विनंती. धन्यवाद.